टॅक्सी व्यवसायात पदार्पणाची संधी, कष्ट तुमचे, व्यवसायाची हमी आमची, कमीत कमी गुंतवणूक करा आणि कमवा रुपये 30,000 ते 40,000 दरमहा, कार ड्रायव्हिंग लायसन्स आणि पुण्या मुंबईत राहण्याची तयारी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क माई हुंदाई कुडाळ, मोबाईल क्रमांक 9922429007 किंवा 7447442921. मलेरी बहुतेक सामग्रींचे दर्शन घडू लागले आहे, त्यामुळे मलेरी ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तिलारी नदी काठावर मगरींचे दिसणे आता रोजचेच झाले आहे. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित केडाम, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग. तिलारी नदी मणेरीतून गोव्याकडे जाते. नदीवर महिला कपडे धुण्यासाठी तर पुरुष मंडळी आंघोळीसाठी आणि गुरांना पाणी देण्यासाठी नेत असतात. पण अलीकडे मणेरीत तिलारी नदी काठावर अनेक मगरी पहुडलेल्या ग्रामस्थांना दिसल्या, त्यामुळे आता नदीवर जाण्याची त्यांना भीती वाटू लागली आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली की मगरी शेतात आणि वस्तीत येण्याची भीती आहे. काही महिन्यांपूर्वी कुडासे मणेरी रस्त्यालगतच्या एका ओहळ्यात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या शेतकऱ्यावर एका मगरीने हल्ला करून त्याच्या हाताचा चावा घेतला होता. त्याचे दैव बलवत्तर असल्याने प्राणावरचे हातावर निभावले होते. तसे प्रकार आताही घडू शकतात, त्यामुळे वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी तेथील ग्रामस्थ भगवान गवस आणि अरुण सावंत यांनी केली आहे. तिराळी नदी ही या मणेरी गावातून जात आहे. या नदीमध्ये आजपर्यंत आम्ही अशा मगरी बघितलेल्या नव्हत्या, ज्या मगरी आज आमच्या दर्शनास आलेल्या आहेत. गेले कित्येक दिवस आम्ही म्हणत होतो की मग या नदीत एवढ्या काय मोठ्या मगरी नसतील, परंतु आज आम्ही जर बघितलं इथे तर एवढ्या 2 मोठ्या मगरी 1-2 ते 3 दिवस इथे ह्या नदीच्या काठावर दिसत आहेत. या नदीमध्ये लोक आंघोळ करण्यासाठी आणि आपली गुरांना पाणी देण्यासाठी, गुरं वगैरे इकडे आणतात पाणी देण्यासाठी, कपडे धुण्यासाठी या नदीत येतात. लहान लहान मुलं मे महिन्याच्या सुट्टीत आंघोळीसाठी येतात. आणि या नदीमध्ये आज आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत की एवढ्या मगरी आम्ही बघितल्यावर अजब झालेलं आम्हाला वाटलं की एवढ्या मगरी अशा आमच्या या मणेरी नदीत आहेत. आम्हाला सुद्धा विश्वास पटत नव्हता, परंतु प्रत्यक्षात आज आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघितले तेव्हा 2 मगरी, भले मोठे मगरी 2 दिसलेत. आणि ह्यामध्ये आम्ही आल्यावर एक मगर त्याच्यातली पाण्यात गेली आणि एक मगर तिथेच बसून होती. आणि ह्याची दखल खरोखर वनविभागाने घेतली पाहिजे, कारण का याच्यापासून आपल्या गावातील लोकांना याचा धोका आहे. ह्याच्या अगोदर या ठिकाणी एका आमच्या छोट्याशा ओहळामध्ये एक छोट्या मगरीने एका मणेरी गावातील व्यक्तीवर हल्ला केलेला होता. ती छोटी मगर होती, त्याच्या किती 10 पटीने जरी ही मगर मोठी आहे. आणि अशा मगरीचा जर हल्ला झाला तर माणूस या मगरीच्या तोंडातून सुटणं कठीण आहे. आणि हे आपल्या गावासाठी हा एक धोका कसा आहे, त्यामुळे वनविभागाने ह्याच्यावर पूर्णतः दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा ही गावाच्या वतीने मी एक मागणी करत आहे. सध्या शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहेत. नदी काठावर कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना मगरींचे दर्शन होत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून ऊन पडले आहे, त्यामुळे उन्हात अंग शेकवण्यासाठी त्या येत आहेत. मात्र त्यांची दहशत काठावरच्या अनेक गावात आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.